हॅलो स्टुडंट, तर आपण आज इंजिनिअरिंग ग्राफिक्समधलं युनिट सेकंड पाहतो आहोत, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. याचं थोडक्यात इंट्रोडक्शन मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजेच टू डायमेन्शनल प्रोजेक्शन, म्हणजे कोणत्याही व्ह्यूमध्ये आपल्याला दोनच डायमेन्शन त्यामध्ये मिळत असतात. मग आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टकडं समोरून पाहतो तेव्हा त्या ऑब्जेक्टचा आपल्याला फ्रंट व्ह्यू दिसतो, ठीक आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यूमध्ये दोनच डायमेन्शन आपल्याला मिळणार आहेत. जेव्हा आपण ऑब्जेक्टला वरून पाहतो, टॉप साईडकडून पाहतो, तेव्हा तो टॉप व्ह्यू असेल, त्याच्यातसुद्धा आपल्याला दोनच डायमेन्शन आपल्याला त्या ऑब्जेक्टचे मिळतात. आणि जेव्हा आपण ऑब्जेक्टला साईड व्ह्यूमधून पाहतो, तो साईड व्ह्यू असेल, तो लेफ्ट हँड साईड व्ह्यू असेल किंवा राईट हँड साईड व्ह्यू असेल, डावीकडनं पाहतो किंवा उजवीकडनं पाहतो, तर तो साईड व्ह्यू असेल आणि त्याच्यातसुद्धा आपल्याला दोनच डायमेन्शन त्यामध्ये आपल्याला दिसतात किंवा मिळतात, म्हणजेच टू डायमेन्शनल प्रोजेक्शन म्हणजेच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे. आता हे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आपल्याला समजण्यासाठी आपल्याला टाईप्स ऑफ लाईन ह्याचा नीट विचार करावा लागणार आहे. म्हणजेच कंटिन्युअस थिक लाईन, जी की व्हिजिबल आउटलाईन, ज्या साईड्स आपल्याला दिसतात त्या आपण डार्क लाईननं किंवा थिक लाईननं काढत असतो, त्या कंटिन्युअस असतात. ज्या लाईन्स आपल्याला दिसत नाही त्या आपण डॉटेड लाईन किंवा डॅश लाईननं, हिडन लाईन आपण त्याला म्हणतो, त्यानं काढत असतो. सर्कल असेल, आर्क असेल, लाईन ऑफ सिमेट्री, ते सेंटर लाईन आपण काढत असतो. तर असे वेगवेगळे लाईन्स, मग त्यात कंटिन्युअस थिन लाईन आहेत, कंटिन्युअस थिन म्हणजे फेंट लाईन, डायमेन्शन देण्यासाठी, एक्सटेन्शन लाईन काढण्यासाठी आपण ह्या लाईन्स वापरतो. तर ह्या चार लाईन्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन समजण्यासाठी, ठीक आहे. आता आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनला सुरुवात करतो आहोत. आता सपोज की तुमच्यासमोर हे क्वाड्रन सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये दोन प्लेन्स तुम्हाला दिसत आहेत. हा आडवा जो प्लेन आहे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, आणि हा जो उभा प्लेन आहे हा व्हर्टिकल प्लेन आहे. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे एच पी आणि व्हर्टिकल प्लेन म्हणजे व्ही पी आहे, ठीक आहे. आणि हे दोन प्लेन्स हे एकमेकाला 90 डिग्री अँगलमध्ये आहेत. सपोज आता ह्यामध्ये ह्याच्यामुळं चार क्वाड्रन झालेले आहेत, फर्स्ट क्वाड्रन, सेकंड क्वाड्रन, थर्ड क्वाड्रन आणि फोर्थ क्वाड्रन, ठीक आहे. आता आपण असं कन्सिडर करूया की आपला ऑब्जेक्ट हा फर्स्ट क्वाड्रनमध्ये आहे. ऑब्जेक्ट सपोज हा ऑब्जेक्ट आपला आहे, हा ऑब्जेक्ट जो आहे हा फर्स्ट क्वाड्रनमध्ये आपण ठेवलेला आहे सपोज, आणि आपण जो आहोत ते ऑब्झर्वर आहोत, आणि हे ऑब्झर्वर जो आहे आपण, हा आपण इथं ऑब्झर्व करत आहोत ऑब्जेक्ट, ठीक आहे. आता आपण एक ॲझ्युम करूया की हे जे प्लेन्स आहेत, व्हर्टिकल प्लेन असेल किंवा हॉरिझॉन्टल प्लेन असेल, हे ट्रान्सपरंट आहेत, ठीक आहे, आणि आपण ऑब्झर्वर आहोत. मग ऑब्जेक्ट जेव्हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तेव्हा ऑब्जेक्ट हा व्हर्टिकल प्लेन आणि ऑब्झर्वर ह्यांच्यामध्ये आहे. सो ऑब्जेक्ट इज इन बिटवीन व्ही पी अँड ऑब्झर्वर. सो व्हेन यू ऑब्झर्व दिस ऑब्जेक्ट फ्रॉम फ्रंट साईड, दॅट टाईम you get an image, you get an image on vertical plane. So when you observe the object from the frontal side, then ray of sight of our eyes will touches the sides of this object and we get an image on the vertical plane. So we get front view on the vertical plane when object is in or at फर्स्ट क्वाड्रंट. सपोज व्हर्टिकल प्लेनवर आपल्याला काय मिळतं, फ्रंट व्ह्यू. सपोज की ऑब्जेक्ट हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे ऑब्जेक्ट काय होतो, व्हर्टिकल प्लेन आणि ऑब्झर्वर ह्यांच्यामध्ये आहे. जेव्हा ऑब्झर्वर ह्या ऑब्जेक्टकडे बघतो तेव्हा त्याच्या डोळ्याचे जे काही साईट्स रे ऑफ साईट आहेत, जे किरणं आहेत, ह्या ऑब्जेक्टला स्पर्श करून जातात आणि त्याची प्रतिमा आपल्याला व्हर्टिकल प्लेनवर मिळते. म्हणजे ऑब्जेक्टला आपण जेव्हा समोरून पाहतो तेव्हा आपल्याला फ्रंट व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनवर मिळतो, जेव्हा ऑब्जेक्ट फर्स्ट क्वाड्रनमध्ये असेल. जेव्हा ऑब्जेक्टला आपण वरून पाहतो तेव्हा तेच होतं की जे काय आपले डोळ्याचे किरणं आहे ते सगळे काय होणार आहेत, ह्या ऑब्जेक्टला स्पर्श करून जाणार आहेत, आणि आपल्याला काय होतं की असा ऑब्जेक्ट हा एच पीवर मिळतो. म्हणजेच आपण जेव्हा वरून पाहू तेव्हा ऑब्जेक्टची प्रतिमा
ही एच पी वर मिळते, म्हणजेच आपल्याला टॉप व्ह्यू हा एच पी वर मिळतो जेव्हा ऑब्जेक्ट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्याला हा ऑब्जेक्ट लक्षात येणार आहे की समजा हे प्लेन. आता आपण काय करायचं आहे, हे जो हॉरिझॉन्टल प्लेन आहे हा 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचा आहे क्लॉकवाईज. जेव्हा हॉरिझॉन्टल प्लेन क्लॉकवाईज आपण रोटेट करू तेव्हा काय होणार आहे, ही रेफरन्स लाईन असणार आहे, ही रेफरन्स लाईन आहे, सपोज ही रेफरन्स लाईन आहे आणि हा आहे व्हर्टिकल प्लेन आणि हा हॉरिझॉन्टल प्लेन. सो इन फर्स्ट क्वाड्रंट व्हर्टिकल प्लेन इज अबव रेफरन्स लाईन आणि हॉरिझॉन्टल प्लेन इज बिलो रेफरन्स लाईन. व्हर्टिकल प्लेनवर आपल्याला काय मिळालेलं आहे, फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे. हा फ्रंट व्ह्यू आपल्याला व्हर्टिकल प्लेनवर मिळाला आहे आणि टॉप व्ह्यू कुठं मिळाला आहे, एच पीवर. आणि म्हणून आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड ह्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू हा रेफरन्स लाईनवरती काढलेला असतो, म्हणजे रेफरन्स लाईनच्या अबव, आणि टॉप व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या खाली असतो. सो हा फ्रंट व्ह्यू झाला आणि हा टॉप व्ह्यू झाला. आणि जेव्हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो ऑब्जेक्ट तेव्हा आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणतो. आणि ह्या फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये ह्या ऑब्जेक्टचा जो काही राईट हँड साईड व्ह्यू असेल किंवा लेफ्ट हँड साईड व्ह्यू असेल, आता आपण ते साईड व्ह्यूचं बोलणार आहोत. जर फर्स्ट अँगल, ह्याला आपण म्हणतो फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये एवढंच लक्षात घ्या की आपण सगळे ऑब्जेक्ट, सगळे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हे फर्स्ट अँगलनं काढणार आहोत. फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये फ्रंट व्ह्यू वरती असतो, टॉप व्ह्यू खाली असतो. आणि जो ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू असेल, हा समजा हा लेफ्ट साईड व्ह्यू आहे, ह्या ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे, साईड व्ह्यू आहे लेफ्ट हँड साईड व्ह्यू, तो ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू आपण, ऑब्जेक्टचा जो लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे तो फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये आपण ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला काढतो. ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू हा काय करतो, आपण फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला काढतो. लेफ्ट हँड साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या काय करतो, राईट साईडला काढतो. हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आणि ही फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आपण वापरणार आहोत. ठीक आहे, आता आपण असं कन्सिडर करूया, हे एवढं तरी लक्षात ठेवा, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आपण वापरणार आहोत. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये ही सपोज रेफरन्स लाईन आहे, रेफरन्स लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, त्याच्या एक्झॅक्टली खाली हे प्रोजेक्शन घेऊन टॉप व्ह्यू काढायचा, कारण फ्रंट व्ह्यूची लांबी आणि टॉप व्ह्यूची लांबी हे सेम असते. नंतर जो लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे, जो लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे ऑब्जेक्टचा, ऑब्जेक्टचा जो लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे तो फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला, म्हणजे अपोजिट साईडला काढायचा आहे. याच्यासाठी हा 45 डिग्रीचा अँगल करायचा आहे, हे प्रोजेक्शन इकडे ट्रान्सफर करायचे. आता फ्रंट व्ह्यूच्या साईडलाच साईड व्ह्यू असेल, कारण फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू ह्याच्यामध्ये हाईट कॉमन असते, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये हाईट कॉमन असणार आहे. हे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आपण प्रत्येक ड्रॉइंगला वापरणार आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता जनरल आपण थोडक्यात माहिती घेऊया की आता ऑब्जेक्ट सपोज सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि हे प्लेन्स कसे ट्रान्सपरंट आहेत आणि आपण इथून समोरून पाहतो, तर फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे, व्ही पी वर येणार आहे. टॉप व्ह्यू कुठे येणार आहे, टॉप व्ह्यू एच पी वर येणार आहे. वरून पाहिल्यावर टॉप व्ह्यू एच पी वर येणार आहे. आता प्रत्येक प्लेन हा काय करतो, आपण 90 डिग्री क्लॉकवाईज रोटेट करतो. मग हे क्लॉकवाईज रोटेट केल्यावर काय होणार आहे, व्ही पी आणि एच पी हे कोइन्साइड होणार आहे, एकमेकावर आपलं मॅच होणार आहे, त्यामुळे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एकमेकामध्ये मिक्स होणार आहे. म्हणून आपण ऑब्जेक्ट सेकंड क्वाड्रंटमध्ये आता कन्सिडर करायचा नाही आहे, किंवा आपण सेकंड अँगल प्रोजेक्शन मेथड कधीच वापरत नाही. काय होतं त्याच्यामुळं, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एकमेकाला मॅच होतात आणि त्यामध्ये कॉम्प्लिकेशन वाढतं, कन्फ्युजन वाढतं. म्हणून आपण सेकंड क्वाड्रंट कन्सिडर करायचं नाही आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये कधीही ड्रॉइंग काढायचं नाही, किंवा सेकंड अँगल प्रोजेक्शन मेथड अस्तित्वात नाही आहे. आता आपण सपोज की ऑब्जेक्ट हा आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, जेव्हा ऑब्जेक्ट थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो, आता हे ट्रान्सपरंट प्लेन आहेत, मग काय होणार आहे, ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू जो आहे, ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो कुठे येणार आहे, हा व्ही पी वरती येणार आहे. ना ऑब्जेक्टचा जो टॉप व्ह्यू आहे, हा ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू जो आहे तो काय होणार आहे, एच पी वरती येणार आहे. हॉरिझॉन्टल प्लेनवर टॉप व्ह्यू येणार आहे आणि फ्रंट व्ह्यू
जो आहे तो व्हर्टिकल प्लेन वर होणार. आता आपण काय करायचं हे रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज 90 डिग्रीनं. म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये काय होणार आहे, थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये आपण थर्ड क्वाड्रनमध्ये ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहोत. मग ह्यामध्ये जेव्हा आपण 90 डिग्री रोटेट करू एच पी, तेव्हा एच पी वरती येणार आहे आणि व्ही पी खाली असणार आहे आणि ही रेफरन्स लाईन असणार. मग एच पीवरती आपल्याला काय मिळतो आहे, टॉप व्ह्यू मिळतो आहे आणि व्ही पीवरती काय मिळतो आहे, फ्रंट व्ह्यू मिळतो आहे. आणि हे थर्ड क्वाड्रनमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल त्याला आपण म्हणतो थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. सो दीज आर द प्रोजेक्शन. आणि ह्यामध्ये काय असतं, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड आपण वापरत नाही आहे पण अस्तित्वात आहे. बऱ्याच फॉरेनमध्ये आपण थर्ड अँगल प्रोजेक्शन वापरतो, फॉरेन कंट्रीजमध्ये. तर थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये काय असतं की टॉप व्ह्यूवरती असतो आणि फ्रंट व्ह्यू खाली असतो. हा टॉप व्ह्यूवरती असतो थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये आणि फ्रंट व्ह्यू त्याच्या खाली असतो. आणि फ्रंट व्ह्यूच्या साईडलाच साईड व्ह्यू असतो. फ्रंट व्ह्यूच्या साईडलाच काय असणार आहे, साईड व्ह्यू असणार आहे. ठीक आहे, फ्रंट व्ह्यूच्या साईडला साईड व्ह्यू असणार आहे. मग हा जो फ्रंट व्ह्यूचा साईड व्ह्यू आहे ह्याच्यामध्ये कसं असतं, फ्रंट व्ह्यूचा जो लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे तो लेफ्ट साईडलाच असतो. लेफ्ट हँड साईड व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडलाच असतो आणि राईट हँड साईड व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडलाच असणार आहे. हे थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये असतं. ही मेथड फॉरेनमध्ये वापरतो. आपण फर्स्ट अँगलचा प्रोजेक्शनचाच विचार करणार आहोत. थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये एवढं लक्षात घ्या की टॉप व्ह्यूवरती त्याच्या खाली फ्रंट व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूच्या साईडला लेफ्ट हँड साईड व्ह्यू लेफ्ट साईडलाच, राईट हँड साईड व्ह्यू राईट साईडलाच असतो. आता सपोज की ऑब्जेक्ट हा फोर्थ क्वाड्रनमध्ये आहे. ऑब्जेक्ट जेव्हा फोर्थ क्वाड्रनमध्ये असेल तेव्हा हा फ्रंट व्ह्यू आपल्याला व्ही पीवर येतो, हा टॉप व्ह्यू एच पीवर येतो. आता आपण काय करणार आहे, एच पी काय करणार आहे, 90 डिग्री क्लॉकवाईज रोटेट करणार आहे. तेव्हा परत काय होणार आहे, एच पी आणि व्ही पी म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत, कोइन्साइड होणार आहेत, त्यामुळं कन्फ्युजन वाढणार आहे. म्हणून ही जी फोर्थ अँगल प्रोजेक्शन मेथड असते ती अस्तित्वात नाही आहे किंवा फोर्थ क्वाड्रन आपण कन्सिडर करत नाही. आपण फक्त फर्स्ट आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडचाच अभ्यास करतो. पण त्यातल्या त्यात आत्ता सध्या आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडच वापरणार आहोत. ठीक आहे.